उपस्थित सर्व प्रभाग क्रमांक माझा प्रभाग माझा परिवारातील सर्व जमलेल्या माझ्या भगिनी आणि बांधवांनो धन्यवाद. दादा महिलांचा खरा कार्यक्रम आणि महिलांना एकत्र करण्याचा जर कार्यक्रम कुठला असेल तर मला वाटतं हळदी कुंकू समारंभानिमित्त हळदी कुंकू समारंभ व्यतिरिक्त दुसरा असू शकत नाही. आणि दादा तुम्ही येणार म्हणून आज बघा कशी पूर्ण संपूर्ण प्रभाग 10 याच्यामध्ये 10 व्यतिरिक्त 11 आहे ना 12 आहे ना 9 आहे ना 8 आहे हे सर्व 10 म्हणजे 10. आज काही मान्यवरांना हॉस्पिटलवर बोलवलं म्हणून आमच्या प्रभागातील जवळजवळ 60-70 वरती महिला प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यांच्या या अथक प्रयत्नाने एवढ्या महिला जमा होत आहेत. आता निवडणुकीचा काल आलेला आहे. हळदी कुंकू समारंभाचा तर जवळजवळ 21 तारखेला मला वाटतं मुहूर्त संपतो. जवळजवळ 3 दिवस राहिलेले आहे. हळदी कुंकू समारंभ म्हटलं का महिलांना कोणी बोलवलं हळदी कुंकू समारंभ आहे तू ये मग ती जाण्यासाठी नवऱ्याची पण वाट बघत नाही आणि त्याला नवऱ्याची परवानगीची पण गरज लागत नाही. हा एकमेव असा कार्यक्रम आहे की महिलांना कोणी बोलवलं हळदी कुंकू समारंभाला येते ते नवऱ्याला सुद्धा विचारत नाही कारण त्यासाठीच सौभाग्यासाठीच त्या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताला जातात. हा खरा इतिहास आहे. एक महिला दुसऱ्या महिलेला सौभाग्य देते त्याची हळदी कुंकुम करते आणि सांगते तुझं सौभाग्य कायम राहो आणि ती दुसऱ्या लगेच सांगते तुझंही सौभाग्य कायम राहो. हा काही सेकंदाचा काही क्षणाचा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमासाठी त्यांना 2-2 तास नटून थटून जावं लागतं. ही सुद्धा परिस्थिती आहे. मग ती वटपौर्णिमा असू द्या कुठली देवीची पूजा असू द्या 5-5 दिवस उपास असू द्या सौभाग्यासाठी काहीही करायला आपल्या ह्या देशातल्या भगिनी तयार असतात. मग तो नवरा काला असो तो नवरा गोरा असो बुटका असो लंबू असो दूध पिणारा असो नाहीतर तो पिणारा असो काहीही घेणारा असला तरी पण नवऱ्यासाठी मात्र हळदी कुंकुमला देवाकडे प्रार्थना करायला कुठलीही महिला या भारत देशातली मागे बघत नाही. असा हा कार्यक्रम आपण दरवर्षी सालाबाद राहून झालं 27 वर्ष दादा मी आपल्या बरोबर असल्यापासून हा कार्यक्रम करतोय. दादा ही माझी एनर्जी आहे. मला निव राजकारणात त्यांनी आणलं आणि त्यांना सांगितलं की माझं राजकारणाचं एंड पण तुम्हीच करा. एकदा दादानी सांगितलं मी ऐकलं माझ्या समोरच बोलले होते की जोपर्यंत मी राजकारणात आहे तोपर्यंत आनंद सतार राजकारणात राहील. म्हणजे ज्या ज्या त्या दिवशी नाईक साहेब राजकारणात बाद होतील तेव्हा माझी पण पाठीमागे विकेट पडलेली असेल. परंतु दादांना राजकारणात निवृत्त करेल कोण कोण? ह्या नोव्हेंबरला दादा शिवान दादा ही नोव्हेंबरची शान आहे. दादाशिवाय नवी मुंबईत ही ना हलू शकत ना डुलू शकत ना चालू शकत आपल्याला बघता सुद्धा येणार नाही. काय होती 40 वर्षापूर्वी आपली ठाणे बेलापूर पट्टी ठाणे बेलापूर पट्टीचं ग्रामपंचायतचं महानगरपालिकेत रूपांतर झालं. नाईक साहेबांनी सूत्र हातात घेतले आमदार झाले मंत्री झाले पालकमंत्री झाले. पालकमंत्री होते तेव्हा मला वाटतं नवी मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाला महिलांना गोर गरीब लोकांना आज आठवत असेल. पालकमंत्री असताना प्रत्येक आठवड्याला ते विष्णुदास भावेला ठाण्याला मुरबाडला अनेक ठिकाणी त्यांच्या नागरिकांना भेटायचा कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमामध्ये अनेक अधिकारी पोलीस अधिकारी महानगरपालिके जनता दरबार म्हणून असायचा. त्या दरबारामध्ये सगळे अधिकारी लोकांच्या समस्या ताबडतोब तिथे सोडल्या जायच्या. राजकारण आलं सत्ता येते जाते त्या पद्धतीनं पालकमंत्री पदाचं पद हुकलं असेल ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद हुकलं असेल पण नवी मुंबईच्या जनतेचा मात्र पालक आदरणीय गणेश नाईक साहेब आहेत हे सांगायला कोणाला आज आवश्यकता वाटत नाही. दादा नसे शहराचं काय झालं असतं. हे शहर संपूर्ण देशामध्ये
स्वच्छतेमध्ये तिसरा येते आणि आता पहिल्या क्रमांकासाठी आपण दौडतोय, भरतोय, पलतोय. आणि मला पूर्ण खात्री आहे की हे शहर हळूहळू 3 नंबर 2 नंबर आणि 1 नंबर गेल्याशिवाय राहणार नाही, कारण या शहराचं नेतृत्व दादा करतायत. महाराष्ट्रामध्ये गेली 10 वर्ष प्रथम क्रमांक, महाराष्ट्रामध्ये राहण्यासारखं दुसरं शहर. महाराष्ट्रामध्ये जर कुठलं राहायचं शहर असेल चांगलं तर नवी मुंबई हे दुसरं शहर. ज्या शहरामध्ये आपल्याला 24 तास पाणी जे मिळतं ना, आज आपण पाणी भरतोय, दिवसभर पाणी मिळतं, हे आपलं भाग्य दादांच्या मुलाला. कारण महापालिकेला स्वतःच धरण असले, नवी मुंबई महापालिका ही सुद्धा एकमेव महापालिका या जवळजवळच्या महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं तरी वागव ठरणार नाही. ठाणे महानगरपालिकेचं धरण नाही, कल्याण महापालिकेचं धरण नाही, मीरा भाईंदरचं धरण नाही, पनवेल महानगरपालिकेला धरण नाही, परंतु आपल्या महानगरला पहिल्याच पंचवार्षिक मध्ये धरण घेणारे हे दादा आपल्याला लाभले नसते तर पाण्यासाठी आपल्याला वनवन फिरावं लागलं असतं. ही प्रमुख महत्वाची बाब त्यांनी आपली सोडवली. निवडणुका आल्या का सगळेजण बघा ना, निवडणुका आल्या की सगळे नेते अगदी तुटून पडतात नवी मुंबईवर, पक्षांवर नाही. आता बघा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या थोड्याच कालावधीवर निवडणुका आलेल्या आहेत, कधीही जाहीर होतील आणि सुरुवात होईल. ही नवी मुंबई महानगरपालिका जोपर्यंत नाईक समाजात हातात आहे तोपर्यंत ही नवी मुंबईची जनता सुजलाम सुफलाम राहील, हा माझा विश्वास आहे. म्हणून आजच्या या आजच्या हळदीकुंकवाच्या माध्यमातून मी माझ्या बहिणी बंधू भगिनींना सांगेन, नुसता आपलाच प्रभाग निवडून येऊन चालणार नाही, तर आपल्या प्रभागातील महिलांनी नवी मुंबईमध्ये जिथे जिथे तुमचे नातेवाईक असतील, जिथे जिथे तुमच्या मैत्रिणी असतील, जिथे जिथे तुमचे गाववाले असतील, त्यांना फोन करून सांगा की नाईक साहेबांचे हात मजबूत करण्याकरिता आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या नगर सेवकाला निवडून द्यायचं आहे. हे आज मी विनंती करायला सुद्धा तुमच्या समोर आलोय, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आपल्याला माहिती असेलच, कोरोना कालावधी 1 वर्ष झालं, कोरोना आला आणि आपलं तोंड बंद झालं, तोंड मास्क लावून तोंड फिरावलं, अजूनही फिरावं लागतंय. संपूर्ण जगाला कोणाला याची कल्पना नव्हती की अशी काय परिस्थिती आपल्यावर येईल. अहो शास्त्रज्ञ किती संशोधन करतात हो, चंद्रावर माती आहे, चंद्रावर पाणी आहे, पाणी आणतात, मातीचे तुकडे आणतात, दगडाचे तुकडे आणतात, काय करतात देव जाणो, मला काही कळत नाही. मग एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञांना का कळलं नाही की खोकला येणार आहे, ताप आला की त्याला 15-20 दिवस हॉस्पिटलला कोंडायचा, त्याच्या कुटुंबाला हॉस्पिटलला कोंडायचं, क्वारंटाईन मध्ये टाकायचं आणि संपूर्ण जगाची थोबाड बंद करायची, अशी परिस्थिती या जगावर का आली, हा संशोधनाला संशोधन का जमलं नाही, हा सुद्धा संशोधनाचा प्रश्न आहे. किती मोठा आजार आहे हा, ताप आलाय त्याला लांब ठेवा, खोकला तर बोलूच नका, शिंकला तर बापरे बघा तो त्याला भूतासारखा बाजूलाच काढा. घरातला माणूस शिंकला तरी सुद्धा सगळं कुटुंब त्याच्या संशयाने बघायचं, याचं करायचं का? आता तो हॉस्पिटलला गेला का त्याला त्याच्या तोंडात पाईप टाकला, बस पॉझिटिव्ह, नवरा पॉझिटिव्ह, बायको पॉझिटिव्ह, सासरा पॉझिटिव्ह, सासू पॉझिटिव्ह, अख्खं कुटुंब पॉझिटिव्ह, गेले यात्रेला हॉस्पिटलला ऍडमिट. अशा परिस्थितीमध्ये कोणाला वाटलं का जास्तीत जास्त 15 दिवस 20 दिवस महिना 2 महिने गेली, जवळजवळ 10 महिने 1 वर्ष झालं तरी कोरोना काही आपल्याला काही कोरोना अशी परिस्थिती झाली. या कालावधीमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद झाले, सूल पेटवाचे वांदे झाले. अशा वेळेस प्रत्येक जण मदतीसाठी वाट बघत होता, प्रत्येक नागरिक मदतीसाठी वाट बघत होता, तेव्हा या नवी मुंबईच्या नागरिकांना मदत कोणी केली?
तरी एकच नाव, तो म्हणजे आपला पालक दादा आणि दादाच होता. तुमच्या कुटुंबापर्यंत, तुमच्या चुलीपर्यंत तुम्हाला येशन पोहोचवलं. तुम्हाला तांदूळ, डाळ, साखर, मैदा, तेल अनेक प्रकार पोहोचवले. तुम्हाला अर्सेनिक आलबनच्या गोळ्या पाठवल्या. दोनदा खा बाबांना, तुमची एनर्जी वाढवा. तुम्हाला मास्क दिले, तुम्हाला सॅनिटायझर करायला मशिनरी दिल्या. तुमच्या घराच्या बाहेर सॅनिटायझर, रस्त्यावर सॅनिटायझर, आतमध्ये सॅनिटायझर. कोण पेशंट आतमध्ये पडलं का? आपले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते घराचं जायचे, आजूबाजूला सॅनिटायझर करायचे, घर आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचे. फक्त कुठला कार्यकर्ता? नाईक साहेबांचा कार्यकर्ता. मग हे सगळे दुसरे पक्ष आहेत, हे नक्की कुठं होते, कुठं झोपले होते हे विचारण्याची वेळ आता ह्या 1.5-2 महिन्यात येणार आहे. मी तुम्हाला बैला जमलेला भगिनींना विनंती करतोय, जो उमेदवाराचा माणूस तुम्हाला विचारायला येईल की आम्हाला मतदान करा, तेव्हा त्यांना विचारा, हे दादा, हे ताई, कुठं होती ग तू? या 8-10 महिन्यामध्ये तू कुठं होती? का दिसली नाही? की आम्ही जिवंत आहोत की मेलो आहोत? आम्हाला उपाशीवात का राहिलो आहोत? या 10 महिन्यामध्ये नाईक साहेबांच्या समर्थकांनी आम्हाला घरपर्यंत रेशन पोहोचवलं, आम्हाला दिवाळी दिली, आम्हाला गोळ्या दिल्या, आम्हाला मास्क वापरलं, सर्व दिलं, साहित्य दिलं. तुम्ही कुठं होता? आता काय म्हणताय? आम्ही हम करेंगे, त्याम करेंगे, क्या करेंगे, क्या क्या करेंगे, क्या. तेव्हा तुम्ही बना, हम भी देखेंगे हमें क्या करना है. आता तुम्ही काहीच करायचं नाही दादा. मी आमच्या प्रभाग क्रमांक 10 उमेदवार तुम्ही अजून घोषित केला नाही, फक्त नाव तुमच्या अटी ठेवले, परंतु उमेदवार आम्ही दिलेला आहे. आमचा उमेदवार कोण सांगा? आपला उमेदवार कोण? आपला उमेदवार कोण? जोरात सांगा. आमचा उमेदवार कमलदादा आणि कमलताई. पुरुषांसाठी कमलदादा आणि महिलांसाठी कमलताई. आमचा उमेदवार कमल, कमल आणि कमल. त्याचं नामांतर अजून झालेलं नाही. ज्या दिवशी अर्ज भरला जाईल, ज्या दिवशी दादा त्याचं नामांतर करेल, त्या दिवशी तो उमेदवार घोषित होईल. तोपर्यंत आपला उमेदवार निवडून येईपर्यंत कमाल, कमल आणि कमाल. मग अशा लोकांना तुम्ही विचारा, कुठं होती तुमची ताकद आणि ही भाषणं करताय. अहो, मी तुम्हाला 10-15-20 दिवसाची गोष्ट सांगतो. 15-20 दिवसापूर्वी सकाळच्या वृत्तपत्राने आदरणीय दादांचा महाराष्ट्रामध्ये कोरोना कालावधीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यांना पारितोषिक देण्यात आलं. हा सन्मान कोणाच्या हस्ते झाला बंधू भगिनी, तुम्हाला माहिती आहे? नाईक साहेबांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनामध्ये काम करण्याचा, लॉकडाऊनमध्ये काम करण्याचा सन्मान केला, तो कोणाच्या हस्ते झाला आपल्याला माहिती आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वे सर्व अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब, या दोघांच्या हस्ते नाही सामाचा सत्कार झाला की तुम्ही नव्या उमेदमध्ये कोरोनामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे म्हणून आम्ही तुमचा सत्कार करतोय. याचा अर्थ दादा असा होतो ना की तुम्ही नव्या मुंबईमध्ये सर्वोत्कृष्ट काम केलं हे उद्धव साहेब सांगतात आणि पवार साहेब सांगतात. त्याचा अर्थ दुसरा असा पण होतो ना थोडक्यात की दादा तुम्हीच केलं, आमच्या लोकांनी काहीच केलं नाही. आमच्या लोकांनी काहीच केलं नाही हे त्यांना परतवी दिलं याचा अर्थ असाच निघतो. मग उद्या जर तुम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आलात, प्रचाराला आलात, तर त्यांचा मुद्दा भारतीय जनता पक्ष नाही, अमुकाला मध्य म्हणून त्यांचा मुद्दा नाही. त्यांचा मुद्दा मी गेले 25 वर्ष बघतोय, गणेश नाईक दादा आणि दादा. प्रत्येक विलेज तुमचा करतो, तुमचा तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही दादांचा त्यांच्या विरोधात करताय प्रचार.
त्यांचा सत्कार करून त्यांच्या विरोधात जर तुम्ही बोलाल तर मी मागेही म्हटलं माझ्यासारखा रिकमटेकडा माणूस असला तर मी त्याला मात्र उत्तर देईन. खबरदार जर दादांना तुम्हीच बक्षीस द्याल, तुम्हीच सांगाल सर्वोत्कृष्ट कामगिरी केलीत आणि उदय म्हणा दादानी काय केलं, तर मग माझ्यासारखा रिकमटेकडा माणूस त्याला बोलल्याशिवाय राहणार आणि आपणही बोलायला पाहिजे हे सांगण्याकरता सुद्धा आपण इथं जमलोय. आपणही सांगायला पाहिजे ज्या पक्षाच्या प्रमुखाने ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने आमचा नाईक साहेबांचा सत्कार केला सन्मान केला हे संपूर्ण नाईक परिवार या नेमणुकीसाठी झटतोय. कशासाठी? त्यांना काय कमी आहे? आपल्यासाठी झटतायत, आपल्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवत आहेत. अनेकांचे प्रश्न अनेकांचे दुःख आहेत हे सोडवण्याकरता अहो रात्र ते मेहनत करत असतात. मी ते लहान असताना राजकारणात दादाने मला धंदी दिली आणि पाहता पाहता कधी राजकारणात कुठंपर्यंत पोहोचलो, नगरसेवक झालो, नगरसेवक होत राहिलो होत राहिलो होत राहिलो, पुढेही होत राहील. ह्या प्रभागात दादा तुम्हाला सांगतो ह्या प्रभागामध्ये तुमचा जो उमेदवार तुम्ही द्याल तोच निवडून येईल, त्याबद्दल आता कोणाच्या मनात शंका राहिली असं मला वाटत नाही. कारण आम्ही सर्वांनी ठरवलंय, आमच्या सर्वांचं ठरलंय जे दादा तुम्ही मला ठरवायला सांगितले. दादांनी मला ठरवायला सांगितलं जे आपलं ठरलंय की आम्ही कमलाच मतदान करणार. म्हणून दादांवर कोणी आरोप करू शकत नाही. शहर गेली महापालिकेनं 25 वर्ष काम करत आहे, शहराची भूमिका मांडताना आम्हाला वेळोवेळी दादा मार्गदर्शन करतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात. या प्रत्येक प्रभागाची काळजी घेतली. आज या प्रभागामध्ये प्रत्येक गल्लोगल्ली आणि रस्त्यावर CCTV कॅमेरे लागतील. महिलांना घाबरण्याचं काही कारण नाही, घाबरण्याचं कारण आहे चोरांना. चोरांना खबरदार, कुठं भटकाल तर आम्हाला दिसाल. पोलिसांना पकडायच्या अगोदर तर आम्ही पकडू, त्यामुळे चोऱ्या करायचं सोडू द्या. पिणाऱ्यानो जरा सावधान, नाही दिसला तरी आम्हाला दिसाल. पिणाऱ्यांना पण सावधान होईल जरा महिलांना बरं वाटेल. महिलांना काही काळजी करायचे कारण नाही. आता काही काळजी करायचे कारण नाही, दिवस रात्र तुम्ही घराच्या बाहेर पडू शकता कारण तुमच्यावर नजर आहे आनंद सुद्धा त्या CCTV कॅमेऱ्याची. माझ्या CCTV कॅमेऱ्यात तुमच्यावर नजर आहे. प्रत्येक गल्लीत प्रत्येक रस्त्यावर आमची नजर असणार आहे. प्रत्येकाला सुरक्षा देण्याचं काम या CCTVच्या माध्यमातून होणार आहे. तर आम्ही एवढंच नाही केलं तर गेली दादांच्या साथीने मी 1996 पासून आम्ही SSC सराव परीक्षा सुरू केल्या. या नव्या मुंबई मराठी हिंदी इंग्रजी भाषेमध्ये SSC सराव परीक्षा घेणारी दादांची महाराष्ट्रामध्ये एकमेव संस्था आहे, एकमेव मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून. परंतु या वर्षी लॉकडाऊनमध्ये आम्ही परीक्षा घेऊ शकलो नाही, त्याचं दुःख आम्हाला आहे. म्हणून यावेळेस मी असं ठरवलं दादांच्या आशीर्वादानं की 10वी 12वी नंतर काय, 10वी झालो 12वी झालो का मुलांना समजत नाही, पालकांना विशेष समजत नाही. मुलं काय समजतात? माझा मित्र आहे, मित्र माझा 95% मार्क झालाय आणि दुसऱ्याचा मित्र 55% मार्क झालाय, 40% कमी असलं तर मैत्री म्हणून तो पण सायन्स घेतो, म्हणून तोही मुलगा त्याच्या मागे लागतो आणि बापाला जबरदस्ती करतो की मला पण सायन्स घ्यायचं आहे, मला पण डॉक्टर बनायचं आहे. नक्की काय करायचं समजत नाही, पालकांनाही समजत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे जे पुस्तक आहे शिक्षण 10वी 12वी नंतर काय, या पुस्तक फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर पालकांनी सुद्धा वाचायचं आहे. हे मी छापलेलं नाही, याचे लेखक विठ्ठल पवार अतिशय प्रख्यात हे लेखक आहेत. हे पुस्तक तुम्हाला फुकट मिळणार आहे. तुम्ही फक्त प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 12 या दोन्ही जनसंपर्क कार्यालयात तुम्ही तुमचे नाव नोंदवा, तुम्हाला हे पुस्तक ताबडतोब मिळेल. या पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण आपल्या मुलाला शिक्षण देताना आपण काय करायला हवंय. अशा या पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन आज दादांच्या हस्ते झालेलं आहे. दादांनी मला ऐरोलीची जबाबदारी दिलेली आहे. मी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतोय, पाठीमागे बसलेल्या सर्व ऐरोलीच्या काही इच्छुक उमेदवारांना विनंती करतोय, जिंकण्यासाठी हवं ते करा, जिंकलंच पाहिजे,
हा एकमेव विषय मला एवढं मला माहिती आहे. साहेबाने मला एकदा बोलवलं, अनंता जितेगा वही सिकंदर, कसं जिंकायचं तुम्ही ठरवा. जितेगा वही सिकंदर, लोकांची चांगलं वागा, लोकांची प्रेमानं वागा, लोकांची चांगल्या भावनेनं त्यांची कामं करा. आमचा प्रत्येक उमेदवार, आमचा प्रत्येक उमेदवार नाईक कुटुंबाच्या मार्गाने चालतो. आपण सकाळी उठलो की कसे सकाळी गुड मॉर्निंग करतो, सुप्रभात असं बोलतो ना, हे सगळं शिक्षण आम्हाला या कुटुंबाने दिलं. या कुटुंबाला मी जवळून बघितले, त्यांचे सर्व पुत्र मी जवळून बघितले. ना कोणाला रागवताना बघितला, ना कोणाला मी शिवी देताना बघितला, ना कधी बोलण्याचे भांडताना बघितला, ना कोणाला मी मारताना बघितला. तरी सुद्धा हे नवी मुंबई राज्य करतात तर तुमचं आमचाला आमचं प्रेम आणि तुम्हाला आम्हाला हवा असलेला दादा हा आपला दादा आहे म्हणून नवी मुंबई जनता त्यांच्याकडे आ करून बघते, अपेक्षेनं बघते. इथले काही नेते बघा ना, इथले काही नेते, स्थानिक नेते म्हणा की काही म्हणा, अहो आले का नाही सवय शिवाय प्रचारच नाही. एक ठाण्यावरून येतो, एक पनवेलवरून येतो, एक मुंबईवरून येतो, त्यांचा एकमेव प्रचार दादा. नवी मुंबई का असली दादा गुंडा कोण है तो म्हणतो. पांढरी लोक असेच बोलतात का, नवी मुंबईचा गुंडा कोण? अरे दादा, नवी मुंबईचा गुंडा ज्यांनी ही नवी मुंबई घडवली, ज्यांनी आमच्यासारख्या माणसाला उभं केलं, आमची राजकारणात येण्याची सुद्धा अवकाश नव्हती, आम्हाला उभं केलं, आम्हाला सभापती बनवलं, आम्हाला महापालिके मोठे मोठे स्थान दिले, ज्यांना मोठं बनवलं, जे सभापती झाले, सिडकोवर पोचले, महाराष्ट्राच्या महामंडळावर पोचले. अरे तुम्ही काल काय होता हे तरी बघायला पाहिजे होतं का, आपले खाली किती काल होता तो न पाहता. फक्त जागा बदलली, विचार बदली झाला, खुर्ची बदलली, विचार बदली झाला, अशांना धडा शिकवायला आज आपण हवं. मी आजच्या माध्यमातून महिला भगिनी विनंती करतो, धडा शिकवायला हवाय. आज तर काय प्रकार चाललाय दादा ऐरोलीमध्ये. ऐरोलीचा जो नेता आहे ना छत्रपती, तो जिथं जातो तिथे कॅमेरे घेऊन जातो. झोपडपट्टी सानसवाडी गेला, इथं बिल्डिंग बांधायच्या, इथं इमारती बांधायच्या, हे करायचं, त्याला त्याला एक मेजरमेंट घ्या, विटभट्टीवर जा, त्या देशमुखवाडीत जा, त्या नाक्यावर जा, ते दिघ्याला चालू झाले. एस आर ए करणार म्हणतो, एस आर एचा अर्थ वागून समजून घेतला तर बरं होईल. पण ते गेले कित्येक बारी एस आर ए चालले. आणि मला 10 दिवसापूर्वी त्यांच्याच महाआघाडीचा नेता ठाण्याचा तो दिघ्याला आला, आणि एस आर ए काय आहे त्यांच्याच आघाडीच्या नेत्याला त्याने समजावून सांगितलं. कसलं एस आर ए रे, काय करते एस आर ए हा? जसं मी म्हणतो तसंच म्हणाला, उल्लू बनवायचं काम करतोय, लोकांना उल्लू बनवतोय, लोकांना बनवतोय तो. कसले एस आर ए बरे, काय नाही. हा म्हणतो मी हे इमारती बांधणार, ते इमारती बांधणार, खाऊ आहे का म्हणतो. मंत्री म्हणतो खाऊ आहे का, सोपं आहे का म्हणतो, सोपं मी म्हणतो, तो म्हणाला खाऊ आहे का. एवढं अक्षरशः लोकांना उल्लू बनवण्याचं काम हे करतायत, भाषण नाही करत, भाषणामध्ये शिवाय घालतायत. तुम्ही कधी ऐकलं नाईक साहेबांच्या समोर बसलेला एखादा कुठलाही नेता किंवा सर्वसाधारण कार्यकर्ता अशा जाहीर सभेत भाषण करेल आणि शिवी घालेल? ज्यांच्या तोंडाला वास नाही थांबवू शकत नाही आपण, जे सकाळी उठले तरी आणि रात्री झोपले तरी सुद्धा. म्हणून मी मगाशी सांगितलं की आपण सकाळी उठलो का गुड मॉर्निंग म्हणतो, हे सकाळी उठल्या उठल्या त्यांची सुरुवात, याच्या याच्या आईला त्याच्या अशी सुरुवात. मॅडम मध्ये थांबा, हे सकाळी उठल्या उठल्या सुरुवात बिछाण्यातच याच्या त्याच्या. आणि आपण म्हणून मी मगाशी म्हटलं आपण सकाळी उठलो का कसं करतो, गुड मॉर्निंग मॅडम, बायकोला पण बोलतो ना गुड मॉर्निंग. पण ह्यांचं नाही, आम्ही हे करणार आम्ही ते करणार, म्हणून हे करणार ते करणार विश्वास ठेवू नका. आजच्या आम्ही जमलेल्या भगिनीनं सांगायला आज आलोय, आणि मी आज आपल्या खऱ्या पालकाला घेऊन आलोय.
आपल्या नेहमीच्या खऱ्या पालकाला घेऊन आलोय. नुसत्या पालकालाच नव्हे तर त्यांच्या सुनबाया सिमी नाईक परिवाराला घेऊन आलोय. आणि नाईक परिवाराचा मान ठेवाल असा माझा विश्वास मी तुमच्यावर ठेवतो. आणि सर्वांना एकदा हळदी कुंकूमच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि येणारी निवडणूक आपल्या सर्वांना कमल फुलवण्याकरता तुम्ही कामाला लागाल. मगाशी मी म्हटलं माझं ठरलंय, आमच्या दोघांचं पण ठरलंय, आमच्या नाईक परिवाराचं पण ठरलंय, आमच्या व्यासपीठावर पण ठरलंय. तुमचं ठरलंय? तुमचं ठरलंय? दादा आमचं सगळ्यांचं ठरलंय की आता तुम्ही सांगाल तेच आम्ही करणार. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.